फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आणि त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं पुन्हा नव्याने एकदा हार्दिक स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षे दोन हजार एकवीस मध्ये जी होणारी आहे त्या अनुषंगाने पर्यावरणावरील काही महत्त्वाचे टेन क्वालिटी क्वेश्चन्स हे आपल्यासमोर या ठिकाणी घेऊन येण्याची थोडीशी मला इच्छा होती तर ती आज आज आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत टेन क्वालिटी क्वेश्चन्स असणार आहेत आणि अधूनमधून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते टील फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटीपर्यंतची जी काही चालू घडामोडी आहे सुद्धा अधूनमधून अधूनमधूनवरती आय बटनवरती लिंक येत असेल तर ते पाहून घ्यायचे आहेत कारण एक्झाममध्ये करंट अफेअर्स तिथपर्यंतच आपल्याला विचारले जाणार आहे ठीक आहे तर आपण आपल्या विषयाकडे लगेच जाऊया तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले हिमबिबट्याचे संवर्धन केंद्र कोठे विकसित होणार आहे त्यामध्ये ऑप्शन्स असतील उत्तराखंड जम्मू काश्मीर आसाम आणि हिमाचल प्रदेश ठीक आहे तर भारतातील पहिलं हे हिमबिबट्याचे संवर्धन केंद्र जे आहे ते उत्तराखंडमध्ये आहे आणि उत्तराम उत्तराखंडमधील लंका या ठिकाणी उत्तर काशी या भागातून लंका या ठिकाणी हे विकसित होणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया भारतातील वनस्थिती अहवाल दोन हजार एकोणावीसनुसार नुसार अयोग्य विधान निवडायचं आहे भारतातील वनस्थितीचा अहवाल दोन हजार एकोणावीसमध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्यानुसार कुठले विधान योग्य अयोग्य आहेत ते आपल्याला पाहायचे तर त्यामध्ये ऑप्शन आहे देशाच्या भौगोलिक क्षेत्र तुलनेत वनक्षेत्र एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के आहे मध्य प्रदेश सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य आहे कर्नाटक राज्यात वनक्षेत्र वाढ ही सर्वाधिक झालेली आहे वन प्रकारातील भारतीय क्षेत्रात उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वनांचा वाटा सर्वाधिक आहे तर प्रथमत या ठिकाणी वनस्थिती अहवाल दोन हजार जरी तुमच्या निदर्शनास आलेला असेल या ठिकाणी अयोग्य विधान जे आहे हे यामध्ये सर्व तुम्हाला लगेच लक्षात आलं देखील असेल उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वनांचा वाटा सर्वाधिक आहे तर या ठिकाणी सदाहरित वनांचा वाटा हा सर्वाधिक आहे हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे त्या ठिकाणी शुष्क पानझडी वनांचा वाटा हा सर्वाधिक आहे तर वरचे तीनही विधानं जी होती ती तीनही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे त्या अनुषंगानं देशाच्या भौगोलिक क्षेत्र तुलनेत आ, वनक्षेत्र एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के आहे आणि हे महाराष्ट्राचं जर लक्षात घेतलं देशाच्या भौगोलिक क्षेत्र तुलनेमध्ये तर सोळा पॉईंट पन्नास टक्के आहे हे पण नोट डाऊन करून घ्या मध्य प्रदेश या ठिकाणी सत्याहत्तर हजार चारशे ब्याऐंशी चौरस किलोमीटरचं वनक्षेत्र असलेलं सर्वाधिक राज्य भारतामधलं आहे तर महाराष्ट्र हे कितवं असेल असं जर म्हटलं तर महाराष्ट्र हे पाचवं राज्य आहे पन्नास हजार सातशे अठ्ठ्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्र आहे कर्नाटक राज्यात वनक्षेत्र वाढ ही सर्वाधिक झालेली आहे एक हजार पंचवीस चौरस किलोमीटर क्षेत्र कर्नाटकमध्ये नव्याने वनाखाली आलेलं आहे वनाक्ष वनांच्या क्षेत्राखाली आलेलं आहे ठीक आहे तर या गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात पुढे थर्ड क्वेश्चनकडे आपण जाऊया महाराष्ट्राच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखायचं आहे राष्ट्रीय उद्याने सहा आहेत पन्नास वन्यजीव अभयारण्य आहेत सत्तावर सतरा संवर्धन राखीव क्षेत्र आहेत आणि सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा रत्नागिरी आहे तर यामध्ये सुद्धा एक वनांच्या बाबतीमध्ये किंवा एक पर्यावरणाशी संबंधित ज्या काही क्षेत्र असतील अभयारण्य असतील राष्ट्रीय उद्यानं असतील त्याबद्दल एक ढोबळमानाने इथं प्रश्न हा घेतलेला आहे राष्ट्रीय उद्यानं सहा आहेत हे बरोबर आहे पन्नास वन्यजीवी अभयारण्य आहेत हे सुद्धा बरोबर आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पन्नासावं कोणतं आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि गौडपिंपरी तालुक्यातील कन्हाळगाव या दोन्हीमध्ये एक पन्नासावं वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर महत्वाचं आहे लक्षात राहू द्या आणि सतरा संवर्धन राखीव क्षेत्र आहेत सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा हा गडचिरोली आहे नऊ हजार नऊशे सोळा चौरस किलोमीटर आणि सर्वात कमी जर म्हटलं तर मुंबई आहे तीन चौरस किलोमीटर फक्त ओके तर रत्नागिरी हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे अयोग्य विधान ऑप्शन नंबर फोर हे या ठिकाणी राहील करेक्शनचा जो पॉईंट आहे तो गडचिरोली आहे नऊ हजार नऊशे सोळा चौरस किलोमीटर पुढे महाराष्ट्र राज्यातील कोणते ठिकाण हे रामसर यादीत जोडले गेलेले आहे लोणार नांदूर मदमेश्वर वरील दोन्ही यापैकी नाही तर या ठिकाणी थोडंसं एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की चालू घडामोडी फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत आपल्याला विचारलेली होती तर त्यावेळेस याचा ऑप्शन जर बघितलं तर फक्त कुठलं असेल लोणार असेल परंतु दोन हजार वीसमध्ये जी दहा ठिकाणं रामसर यादीमध्ये जोडलेली आहेत तर त्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे देखील महाराष्ट्रातलं ठिकाण आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर या क्वेश्चनचा आन्सर वरीलपैकी दोन्ही असं या ठिकाणी राहणार आहे फार महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराणमधील जे रामसर हे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक दलीय परिसंस्था या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी त्याला आपण पाणथळ क्षेत्र असं सुद्धा म्हणतोय तर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीपासून भारतामध्ये हे स्वीकारण्यात आलेला होता हा करार आणि दोन फेब्रुवारीपासून हे प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारलेला आहे तर या रामसर कराराअंतर्गत एकूण किती ठिकाणं असतील तर ती आत्तापर्यंत दोन हजार वीसमध्ये दहा नव्याने यादीत समाविष्ट केलेली असून एकूण एक्केचाळीस ही ठिकाणे त्या ठिकाणी झालेली आहेत ओके okay. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया ओझोन दिन किंवापासून के साजरा केला जातो अतिशय सिंपल क्वेश्चन आहे परंतु हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे सोळा सप्टेंबर एकोणावीसशे सत्त्याऐंशी हे या ठिकाणी बरोबर आहे एकोणासशे सत्त्याऐंशीपासून जो मॉन्ट्रियल करार होता ओझोनच्या हो बाबतीतला जो भारताने एकोणासशे ब्याण्णवमध्ये स्वीकारलेला होता तो सोळा सप्टेंबरपासून साजरा केला जातो आणि वर्ष म्हटलं तर एकोणावीसशे सत्याऐंशी आहे ठीक आहे पुढे नंतर सिक्स नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया बी एस सिक्स यालाच भारत भारत स्टेज सिक्सचे निकष भारतात केव्हापासून लागू केले असा प्रश्न आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने हे भारत स्टेज काय आहेत हे समजून घेणं फार महत्वाचं आहे तर भारत स्टेज हे एक निकष आहेत पर्यावरणातील पर्यावरणामध्ये जे इं इंजिन्स आहेत ते इंजिन्स किंवा त्या इंजिनामध्ये इन, वापरलेल्या इंधनापासून जी पर्यावरणाची हानी होते पर्यावरणामध्ये दूषित घटक मिसळले जातात ते कमी दूषित होण्याचे जे, जे इंजिन्स असतात ते भारत स्टेजमध्ये असतात तर भारत स्टेज सिक्सचे निकष एप्रिल दोन हजार वीस पासून सुरू करण्यात आलेले आहेत त्याची तारीख म्हटलं तर एक एप्रिलपासून आहे आणि बी एस सिक्स चे इंधन पुरवठा करणारी एक इंडियन ऑइल कंपनी जी आहे ही देशातील पहिली कंपनी ठरलेली आहे की जे, जे प्युअर पेट्रोल किंवा इंधन पुरवठा करणारी बी एस सिक्सच्या वाहनांकरिता पहिली कंपनी ठरलेली आहे नंतर सातव्या नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासंबंधित कन्झर्वेशन्स ऑफ मायग्रेटरी स्पेसीज ऑफ वाईल्ड अॅनिमल असं त्याला म्हटलं जातं आणि तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत म्हटलं तर तुम्हाला एका करारावरून या सर्व गोष्टीचं लक्षात येईल बॉन करार ठीक आहे बॉन या ठिकाणी मग हे बॉन करार तेरावी बैठक कोठे पार पडली ओके महत्त्वाच्या काही ज्या गोष्टी मी या ठिकाणी सांगतोय त्या देखील करून घ्या किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ब केनिया भारत ब्राझील आणि यापैकी नाही हे ऑप्शन्स आहेत यामध्ये तेरावी जी बैठक होती ही बॉन्ड कराराची भारतामध्ये पार पडलेली आहे सतरा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये आणि हे ठिकाण जे आहे हे त्या ठिकाणी गांधीनगर आहे गुजरातमधलं ओके तर यामध्ये भारत हे याचं ऑप्शन आहे भारतामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून या बॉन्ड कराराची सुरुवात केली गेलेली आहे गेले ठीक आहे आणि यामध्ये भारतातील तीन ठिकाणं या नवीन बॉर्न करारामध्ये समाविष्ट केलेले आहेत जे की स्थलांतर करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासंबंधित आहेत मग हे वन्यप्राणी कुठले कुठले आहेत तर एकूण दहा होते त्या एकूण दहा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्या दहामध्ये तीन भारतातले आहेत तर त्यामध्ये आशियन हत्ती एक आहे बंगाल माळढोक एक आहे आणि तिसरं माळो आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड आपण त्याला म्हणतो किंवा आम सोनचिडिया असं म्हणतो ठीक आहे आणि याबद्दल क्वेश्चन्स आपण आपल्या नोव्हेंबरच्या असतील किंवा सप्टेंबरच्या दोन हजार एकोणावीसच्या व्हिडिओमध्ये दे, घेतलेले देखील आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुम्ही आय थिंक मला असं वाटतंय की तुम्ही एकदा त्यासाठी एक अर्धा एक, एक तास तुम्ही घालवला तरी चालेल क्वालिटी क्वेश्चन्स त्यामध्ये खूप आहेत आणि एका क्वेश्चन्समधून तुमची चार ते पाच क्वेश्चन्सची रिव्हिजन देखील होईल ठीक आहे असो या ठिकाणी सेवन नंबरचे क्वेश्चन्स आन्सर भारत हे आहे तेरावी बैठक बॉनची भारतामध्ये पार पडली नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण दहा शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते मी प्रश्न पुन्हा एकदा वाचतो शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले केंद्र प्रशासन केंद्र प्रशा प्रशासकीय क्षेत्र कोणते आहे तर हिमाचल प्रदेश सिक्कीम लक्षद्वीप आणि चंदीगड ओके तर यामध्ये याचा आन्सर बऱ्याच जणांना क्लिक करताना कोणी हिमाचल प्रदेश कराल कोणी सिक्कीम करेल पण हे चुकीचं आहे प्रश्नामध्ये केंद्रशासित प्रदेश हे विचारलेलं आहे ओके तर या ठिकाणी परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारची घाई होऊ शकते जे फर्स्ट या ठिकाणी एक्झाम देणारे आहेत त्यांनी थोडंसं लक्षात आहे तर लक्षद्वीप हे या ठिकाणी आन्सर आहे चंदीगड आणि लक्षद्वीप हे दोन या ठिकाणी दिलेले आहे ते केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप हे पहिलं सेंद्रिय शेती करणारं केंद्र प्रशासन केंद्र प्रशासित प्रदेश ठरलेला आहे तर पहिलं राज्य कुठलं होतं असं जर प्रश्न या ठिकाणी म्हटला तर ते दोन हजार सोळामध्ये सिक्कीम म्हणून केंद्र सिक्कीम म्हणून सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य होतं याचा क्वेश्चन हे क्वेश्चन आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये यापूर्वी विचारला गेलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया जागतिक वन्यजीव दिन केव्हा साजरा केला जातो बारा फेब एकोणतीस डिसेंबर एक जानेवारी आणि तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन जो आहे हा तीन मार्च या ठिकाणी या साजरा केला जातो ठीक आहे आता लास्ट क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी आपण पाहूया आणि याच्या रिलेटेड जे काही पर्यावरण असतील किंवा जे बाकीचे दुसरे कुठलेही सब्जेक्ट्स असतील राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे जे का करंट अफेअर्सच्या महत्त्वा महत्त्वाच्या माहितीनुसार असतील तर त्याचे व्हिडिओ आय बटनावरती तुम्हाला वर येत आहेत त्याला तुम्ही व्हिजिट करून ते पाहू शकता ओके आशिया खंडातील सर्वात मोठे फुलपाखरू पार्क कुठे होणार आहे श्रीलंका पाकिस्तान भारत आणि चीन तर यामध्ये याचा आन्सर आशिया खंडातील सर्वात मोठं फुलपाखरू पार्क जे आहे ते भारतामध्ये होणार आहे तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे ठीक आहे तर टेन क्वालिटी क्वेश्चन्स कौ हे पर्यावरणाच्या बाबतीतले होते मला वाटलं की तू समोर हे एकदा आणावे आणि सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल तर ह्या चालू घडामोडीचे जे काही इतंभूत पूर्ण हंड्रेड अँड वन पर्सेंट जे क्वालिटी क्वेश्चन्स असतील तर ते व्हिडिओ अपलोड केलेले देखील आहेत त्याच्या लिंक्सवरती आय कार्डवर मिळत मिळत आहेत आणि हे टेन क्वालिटी क्वेश्चन्स आपल्याला कसे वाटले ते सुद्धा सांगायचे आहेत आवडले असतील तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील पाठवायचं आहे ठीक आहे बऱ्याच दिवसांनी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत परंतु जर तुमची इच्छा असेल तुम्ही ज्यावेळेस कमेंटमध्ये सांगताल त्यावेळेस त्या त्या विषयाचे व्हिडिओज आपण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करूया आणि सोप्या भाषेमध्ये हा प्रयत्न या ठिकाणी आमच्या टीमतर्फे आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे हो करण्याचा प्रयत्न हा केला जाईल ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हॅव अ नायस डे बाय बाय स्टे सेफ स्टे होप